अशी बातमी देखील सांगलीतूनच येते. विविध मोबाईल टॉवर कंपनी विरोधात सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलंय. कामगारांचं 6 महिन्यांपासून वेतन थकवण्यात आल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करत मोबाईल टॉवर कंपन्यांचा निषेध नोंदवण्यात आलाय. अमेरिकन मोबाईल टॉवर कंपनीचे सांगली जिल्ह्यामध्ये निरनिराळ्या गावामध्ये मोबाईल टॉवर असून या मोबाईल टॉवरवर जवळजवळ 47 कामगार हे सुरक्षा रक्षक कामगार व पेट्रोलिंग कामगार म्हणून गेल्या 15 वर्षापासून काम करत आहेत. सदरू कामगारांना जून 2019 पासूनचा नोव्हेंबर अखेरचा अद्याप वेतन मिळालेलं नाही आहे. विशेषतः हे सर्व सुरक्षा रक्षक व पेट्रोलिंग कामगार हे जर ताटपाडी कवठेमंका तालुक्यातील दुष्काळी भागातले कामगार असून गेल्या 6 महिन्यापासून यांना वेतन न मिळाल्यामुळं त्यांची व यांच्या कुटुंबाची उपासमार सुरू आहे. त्यांच्या संबंधित खात्याकडे सुरक्षा रक्षक मंडळाकडे दाद मागितली. त्या ठिकाणी सुद्धा अद्यापही आम्हाला न्याय मिळाला नसल्यामुळं अत्यंत नाईलाजास्तव आजपासून आम्ही इथं 1 दिवसाचं लाक्षणिक धरणं आंदोलनाला बसलो आहोत.